एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांवर मनसे कार्यकर्ते हे आक्रमक झाले होते आणि काही दिवस पोलीस फेरीवाल्यांवर कारवाई सुरू होती. मात्र आता फेरीवाल्यांवरील कारवाई ही थंडावलेली आहे, कारण फेरीवाले पुन्हा एकदा रस्त्यावर यायला सुरुवात झालेली आहे. तर अंबरनाथचा रेल्वे परिसर पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी व्यापला. या फेरीवाल्यांच्या गर्दीच्या वेळी सर्वसामान्यांना त्रास होतोय, त्यामुळे मनसे आता पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. येत्या 10 दिवसांमध्ये जर फेरीवाले हटले नाहीत तर कॅन्टेप्ट ऑफ कोर्टची केस दाखल करण्याची नोटीस मनसेनं अंबरनाथ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठवलेली आहे. आम्ही याच्या अगोदर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं सीओ साहेबांना, का तुमचे अधिकारी त्यांची ड्युटी बरोबर बजावत नाहीत, त्या संदर्भात तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा. पण सीओनी त्यांच्यावरसुद्धा कारवाई नाही केली, म्हणून आम्ही सीओच्या नावाने आज वकिलांची नोटीस दिलेली आहे, का तुम्ही कोर्टाचा अवमान केलेला आहे, त्याबद्दल तुमच्यावर का गुन्हा दाखल करण्यात येऊ नये, असं आम्ही त्यांना 10 दिवसाची मुदत दिली आहे. आणि 10 दिवसाच्या आज जर त्यांनी कारवाई केली नाही कायमस्वरूपी, तर आम्ही त्यांच्या अगेन्स्टमध्ये कोर्ट ऑफ कंटेंटचा दावा दाखल करणार आहे. मनसेचं आंदोलन थंड नाही झालं, आमच्या कार्यकर्त्यांनी केसेस घेतल्या सर्व, आम्ही आमची प्रोसिजर सर्व पूर्ण केलेली आहे. पण आता आम्ही अधिकाऱ्यांना दाखवू का कोर्टाच्या खेटऱ्या त्यांना घालल्यानंतर त्यांना समजेल का कायदा काय असतो ते.